मलिक हे शरद पवारच्या वतीने बोलतायत की उद्धव ठाकरे सरकारच्या वतीने बोलतायत? ते ड्रग माफियांचे प्रवक्ते झालेले आहेत, तरी उद्धव ठाकरेंनी त्यांना हे काम दिलं आहे का? आणि त्या समीर वानखेडेचा जर बाल भी बाका हुआ तर मलिकांची खैर नाही. एक ड्रग माफियांसाठी एवढं काही तरुण पकडले गेले ते क्रिमिनल आहे असं मला म्हणायचं नाहीये, मतलब कोर्टाने त्याला बेल देत नाही ना, आणि म्हणून हे पकडणार आहे त्या ऑफिसरला. हे मलिक कशासाठी करतायत एवढा? ते त्यांचे दावेही पकडले गेले. आणि काय शरद पवार आणि मलिकांमध्ये स्पर्धा काय चालली आहे? हलका गांजा आणि हर्बल गांजा हे शरद पवारांना शोभा देत आहे का? एका ऑफिसर आयपीएस ऑफिसर मराठी आयपीएस ऑफिसर त्याची निवड झाली तर एका ऑफिसरच्या मागे असा हात धुवून खुनसीपणाने पूर्ण ठाकरे सरकार लागतंय तर तेवढं या घोटाळेबाजांच्या विरोधात लागा ना. म्हणून मी नवाब मलिकना चेतावणी देतोय, जर समीर वानखेडेला जर मलिकांचा ड्रग माफियाने कुठेही हात लावायचा प्रयत्न केला मग त्या मलिक हे शरद पवारच्या वतीने बोलतायत की उद्धव ठाकरे सरकारच्या वतीने बोलतायत? ते ड्रग माफियांचे प्रवक्ते झालेले आहेत, तरी उद्धव ठाकरेंनी त्यांना हे काम दिलं आहे का? आणि त्या समीर वानखेडेचा जर बाल भी बाका हुआ तर मलिकांची खैर नाही. एक ड्रग माफियांसाठी एवढं काही तरुण पकडले गेले ते क्रिमिनल आहे असं मला म्हणायचं नाहीये, मतलब कोर्टाने त्याला बेल देत नाही ना, आणि म्हणून हे पकडणार आहे त्या ऑफिसरला. हे मलिक कशासाठी करतायत एवढा? ते त्यांचे दावेही पकडले गेले. आणि काय शरद पवार आणि मलिकांमध्ये स्पर्धा काय चालली आहे? हलका गांजा आणि हर्बल गांजा हे शरद पवारांना शोभा देत आहे का? एका ऑफिसर आयपीएस ऑफिसर मराठी आयपीएस ऑफिसर त्याची निवड झाली तर एका ऑफिसरच्या मागे असा हात धुवून खुनसीपणाने पूर्ण ठाकरे सरकार लागतंय तर तेवढं या घोटाळेबाजांच्या विरोधात लागा ना. म्हणून मी नवाब मलिकना चेतावणी देतोय, जर समीर वानखेडेला जर मलिकांचा ड्रग माफियाने कुठेही हात लावायचा प्रयत्न केला मग त्यांनी मलिक हे शरद पवारच्या वतीने बोलतायत की उद्धव ठाकरे सरकारच्या वतीने बोलतायत? ते ड्रग माफियांचे प्रवक्ते झालेले आहेत, तरी उद्धव ठाकरेंनी त्यांना हे काम दिलं आहे का? आणि त्या समीर वानखेडेचा जर बाल भी बाका हुआ तर मलिकांची खैर नाही. एक ड्रग माफियांसाठी एवढं काही तरुण पकडले गेले ते क्रिमिनल आहे असं मला म्हणायचं नाहीये, मतलब कोर्टाने त्याला बेल देत नाही ना, आणि म्हणून हे पकडणार आहे त्या ऑफिसरला. हे मलिक कशासाठी करतायत एवढा? ते त्यांचे दावेही पकडले गेले. आणि काय शरद पवार आणि मलिकांमध्ये स्पर्धा काय चालली आहे? हलका गांजा आणि हर्बल गांजा हे शरद पवारांना शोभा देत आहे का? एका ऑफिसर आयपीएस ऑफिसर मराठी आयपीएस ऑफिसर त्याची निवड झाली तर एका ऑफिसरच्या मागे असा हात धुवून खुनसीपणाने पूर्ण ठाकरे सरकार लागतंय तर तेवढं या घोटाळेबाजांच्या विरोधात लागा ना. म्हणून मी नवाब मलिकना चेतावणी देतोय, जर समीर वानखेडेला जर मलिकांचा ड्रग माफियाने कुठेही हात लावायचा प्रयत्न केला मग त्यांनी बघावं.